आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यातल्या 434 शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपुरातील रामदेवबाबा विद्यापीठातील हे डिजिटल टॉवर 12 मजली असून यामध्ये डिजिटल क्लासरूम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. या डिजिटल टॉवरचे उद्घाटन दुपारी 3 वाजता होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या विश्वेश्वरीय तंत्रज्ञान संस्था VNIT चा 22वा दीक्षांत समारंभ सध्या सभागृहात पार पडत असून याप्रसंगी नीती आयोगाचे सदस्य VK सारस्वत उपस्थित आहेत. समारंभात 1225 विद्यार्थ्यांना पदव्या प्राप्त करण्यात येणार असून यांत्रिकी विभागाचे विद्यार्थी रोहित चव्हाण यांना यावर्षीचे विश्वेश्वरीय सुवर्ण पदक उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी मिळाले आहे. भारतरत्न विश्वेश्वरीय यांचा आज जन्मदिवस असून हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने VNIT दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन करत असते. विश्वेश्वरीय यांच्या नावावर असलेली देशातील एकमेव संस्था ही नागपुरात आहे. दूरदर्शन आज आपली 65 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. 15 सप्टेंबर 1959 रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं. 1975 पर्यंत दूरदर्शन आकाशवाणीचाच घटक होता. 1 एप्रिल 1976 रोजी त्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रुपांतर झालं आणि नंतर ते प्रसार भारती अंतर्गत आलं. गेल्या काही वर्षांमध्ये 35 उपग्रह वाहिनी चालवणाऱ्या नेटवर्कमध्ये दूरदर्शनचा विस्तार झाला असून यात 24 तास चालणाऱ्या 6 DD राष्ट्रीय वाहिन्या आणि 22 प्रादेशिक वाहिन्या आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन उद्या नागपूर स्टेशनवरील फलाट क्रमांक 8 वर 16 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी 4 वाजता नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर पुणे एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते दुरुस्त पद्धतीने या वंदे भारत ट्रेन्स देशभरात मार्गस्थ करण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसंबंधी मुस्लिम बांधवांसोबत सल्लामसलत करून शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने उद्या सोमवार 16 सप्टेंबरकरिता घोषित केलेला ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी डॉ VP निटनकर यांच्या आदेशान्वये कायम ठेवण्यात आली आहे. याबरोबरच बातमीपत्र संपलं. नमस्कार.